वेलकम स्टूडेंट, टुडे ऑल ऑफ यू लर्न नॉवेल 4.2 टू सर विथ लव पार्ट 4। ऑल ऑफ यू सी इन योर टेक्स्ट बुक पेज नंबर 184। ही सेवरली क्रिटिसाइज द जनरल पैटर्न ऑफ पीटी एंड गेम्स एम्फसाइजिंग द सीरियस लिमिटेशंस ऑफ अ स्पेस obtaining and the effect of that limitation on their games activities. आणि त्याने रुटीन अतिशय नीरस आहे, पीटी केल्याने काही फायदा होत असेल असे आपल्याला वाटत नाही असं त्यावेळी सांगितलं. देन लिमिटेशन ऑफ अ स्पेस obtaining and the effect of that limitations on their games activities. He complained that the PT was ill conceived and pointless and the routine monotonous. आणि त्याहीपेक्षा एखादा अतिशय रंजक खेळ खूप चांगला ठरला असता अशी त्याने तक्रार केली. He could see no advantages in doing it. वरवर पाहता तो बहुधा बाकीच्या सर्व मुलांच्या वतीनं आपलं मत मांडत आहे असं वाटत होतं. A jolly good game was far better. Apparently, he was voicing the opinion of all the boys, for they cheered him loudly. When the reports were over, Denham called two children at a random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head, on the slip of a paper. आणि कारण त्यानं बोलू नये कुठ सर्व मुलांच्या वतीनं त्यानं मत मांडल्यानंतर त्याचं बोलणं ऐकून सर्वांनी मोठ्याने जल्लोष केला. अहवाल वाचन संपल्यानंतर डेनहॅमने ऑडियन्समधून दोन मुलांना बोलवलेलं आहे, रॅन्डमली घेतलेलं आहे, कोणत्याही मुलाला घ्यायचं म्हणून घेतलं नाही, कोणत्याही दोन मुलांना बोलावलं आणि कागदाच्या चिठ्ठ्यांवर प्रमुख आणि इतर शिक्षकांची नावे लिहायला त्यांना सांगितलेलं आहे. दीज स्लिप्स वेअर फोल्डेड अँड प्लेस्ड इन अ हॅट जगल्ड विगोरसली अँड देन विथड्रॉन वन बाय वन. आणि सर्व चिठ्ठ्या दुमडून एका हॅटमध्ये ठेवल्या गेल्या. हॅट प्लेस्ड इन अ हॅट जगल्ड विगोरसली अँड देन विड्रॉन वन बाय वन. आणि एका पाठीमागून एक अशा पद्धतीनं त्या सगळ्या चिठ्ठ्या उचलल्या गेल्या. द नेम्स वेअर कॉल्ड मिस्टर वेस्टर्न, मिसेस डेल इव्हन्स, मिस फिलिप्स डेनहॅम अँड मिस जोसेफ लीड द ऑदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. वेस्टर्न बिग अँड बोशिली अनटॅडी बिटवीन द टू वुमेन. आणि ह्या सगळ्या चिठ्ठ्या एकवर काढल्या गेल्यानंतर मिस्टर वेन्सन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स डेनहॅम आणि मिस जोसेफ यांची नावं त्या ठिकाणी पुकारण्यात आली. स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. वेस्टर्न बिग अँड बुशिली अनटायडी बिटवीन टू वुमेन. आणि स्टेजवरील बाकीच्यांना खाली पाठवून शिक्षकांनी त्यांची जागा घ्यावी, त्या जागेवर येऊन बसावं असं सांगितलं गेलं. आणि दोन शिक्षकांच्या मध्ये राकट आणि गबाय मिस्टर वेस्टर्न बसलेले होते. वेस्टर्न बिग अँड बोशिली अनटायडी बिटवीन द टू वुमेन्स. दोन शिक्षिकांच्या मध्ये राकट असणारे, गबाय असणारे मिस्टर वेन्सन हे त्या ठिकाणी बसलेले होते. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणच्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. अँड देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आय बिलीव आय वुड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी वॉट फॉलोड. आणि प्रश्नोत्तराला सुरुवात झाली आणि त्यानंतर जे घडले ते पाहण्यासाठी मी बरीच मेहनत केली असावी याची मला खात्री पटली. इट वॉज अन एक्सपिरियन्स विच आय शॅल नॉट इझिली फरगेट. कारण तो अनुभव मी सहजासहजी विसरणार नाही. द क्वेश्चन वेअर मोस्टली फॉर्म द टू टॉप क्लासेस.
कारण दोन्ही वरच्या वर्गांकडून मुख्यतः प्रश्न आलेले होते. प्रोबॅबली बिकॉज द यंग चिल्ड्रन वेअर आयदर टू लिमिट ऑर टू युनिफॉर्म टू फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स. कारण लहान मुले एकतर बुजरी होती किंवा प्रश्न सुचून विचारण्या एवढी पुरेशी माहिती अजूनही त्यांच्याकडे नव्हती. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग. शिक्षकांना कोणतीही याची पूर्वकल्पना नव्हती. अँड वे आर ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इन देअर इनडिसिजन. आणि ते अनेक ठिकाणी दुविधा झाल्यामुळे अडखळत होते. त्यांना नक्की काय चाललं आहे हेच कळत नव्हतं. बट हिअर अगेन. परंतु मात्र पुन्हा एकदा आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. मला आश्चर्याचा धक्का बसला. काय झालेलं आहे बघा. द फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस युफेमिया फिलिप्स प्रूव्ड टू बी द कूलेस्ट अँड बेस्ट इन्फर्म ऑफ द थ्री. मला पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का बसला की दिखाऊ आणि निर्बुद्ध भासणाऱ्या मिस युफेमिया फिलिप्स त्या तिघांमध्ये सर्वात शांत आणि सर्वाधिक जाणकार असल्याचे जाणवले. कोण आहे सर्वात जाणकार हुशार असणारं? मिस युफेमिया फिलिप्स. शी डेल्ट विथ क्वेश्चन पुट टू हर विथ कँडोर अँड ॲथॉरिटी. त्यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अगदी स्पष्टपणे आणि चतुराईनं बुद्धीनं उत्तरं दिली. अँड वूड ऑफन इंटरवन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाउट कॉजिंग इम्ब्रासमेंट. आणि इतरांना अडचणीत न येऊ देता कुशलतेने हस्तक्षेप करून अनेक वेळा मदतही केली. वेस्टन कट अ व्हेरी रिडिक्युलस फिगर. वेस्टनने स्वतःचे अतिशय हास्यास्पद चित्र उभं केलं इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम. डेनहॅमच्या बेधडक टीका टिप्पणी आणि फर्मनच्या चतुर प्रश्नांच्या भडीमारानंतर काय झालेलं आहे ते या ठिकाणी पुढं सांगितलेलं आहे. अँड फर्मन्स ॲड्रॉइट क्वेश्चनिंग. आणि फर्मनच्या बेधडक चतुराईनं प्रश्नांच्या भडीमाराला सुरुवात झाली. He found himself completely nonplussed and tried to bluster his way out with a show of offended dignity. आणि ते पूर्णपणे निरुत्तर झाले होते, बावरून गेले होते आणि अपमानित झाल्यामुळे ते धमकावणीच्या सुरात देखील बोलू लागले. He could not effectively support the PT exercises. PT-च्या व्यायामाचे ठोस शारीरिक फायदे असतात याचे ते प्रभावीपणे समर्थन करू शकले नाहीत. फॉर विच ही वॉज पार्टली रिस्पॉन्सिबल ॲज हॅव्हिंग एनी डिफायनाईट फिजिकल ॲडव्हान्टेजेस. की याचे नक्की फायदे कोणते आहेत ते त्यांनी काही प्रभावीपणे त्याचं मार्गदर्शन केलेलं नाही आहे ते त्यांना त्या ठिकाणी सांगता आलं नाही. डेनहॅम वॉज अ ट्रेन्ड बॉक्सर. डेनहॅम हा प्रशिक्षित बॉक्सर होता. And insisted that such exercises were only advantages. दररोज आणि दीर्घकाळासाठी जर सराव केला तरच व्यायाम फायदेशीर ठरतो. If practiced daily and for more sustained periods, PT twice weekly for 20 minutes was a waste of time. की असा त्यांनी आग्रह धरला. तसेच PT आठवड्यातून 2-20 मिनिटांसाठी करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे असे त्यांनी ठासून सांगितले. ही अरेस्टेड वन्स अगेन. मिस फिलिप्स टूक द रेन्स अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. की असं त्यांनी ठसून सांगून सुद्धा मिस फिलिप्सने पुन्हा एकदा सूत्र हाती घेतली त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर वाढलेला. शी रिमाइंडेड. त्या परत परत मुलांना आठवण करून देत होत्या. शी रिमाइंडेड. त्यामुळे त्यांच्यावरील आदर वाढला. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड अँड फिटेड इन टू द टीचिंग टाईम टेबल सो दॅट ईच स्टुडंट रिसिव्ड अ मॅक्झिमम बेनिफिट फॉर इट.
आणि त्यांनी सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर कुणी सूत्र हातामध्ये घेतली आहेत, मिस फिलिप्सने पुन्हा एकदा सूत्र हाती घेतली, त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर वाढला. पीटी आणि क्रीडा याचबरोबर इतर सर्व विषयांचा काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा या दृष्टीने अध्यापनाचे वेळापत्रक तयार केले गेले आहे याची त्यांनी सर्वांना आठवण करून दिली की शाळेत आपल्याजवळील मर्यादित सुविधांमध्ये अधिकाधिक लोकांना जास्तीत जास्त गोष्टी कशा देता येतील यावर त्यांनी फोकस केलेला होता. काय सांगितलं? शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग पीटी अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड अँड फिटेड इन टू द टीचिंग टाइम टेबल सो दॅट ईच स्टुडंट रिसिव्ड मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटीज मस्ट बी कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर and it would be beyond anyone's powers to please everybody, some of you, she concluded, fixing Denham with innocent eyes, are fortunate in your own fine physical development and do not really need a few merge helpings of PT and games which this school can offer. Try to remember that there are others for whom our program is ideally suited. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं? द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटी मस्ट बी कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर, की आपल्या शाळेने आपल्याजवळील मर्यादित सुविधांमध्ये अधिकाधिक लोकांच्या जास्तीत जास्त भल्याचा विचार करणे आवश्यक असते. अँड इट वुड बी बियॉन्ड एनी वन पॉवर्स टू प्लीज एव्हरीबडी, आणि प्रत्येकाला खुश करणे कुणाच्याही क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे. सम ऑफ यू, शी कन्क्लुडेड. निरागस डोळ्यांनी डेनहॅमला रोखत त्यांनी म्हटलेलं आहे, डेनहॅम विथ इनोसंट आयज आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट, की ह्या डेनहॅमला त्यांनी काय सांगितलं? निरागस डोळ्यांनी डेनहॅमला रोखत त्यांनी म्हटलं की तुमच्यापैकी काही जणांचं उत्तम शारीरिक आरोग्याची देणगी आहे अँड डू नॉट रिअली नीड द फ्यू मच हेल्पिंग ऑफ अ पीटी, त्यामुळे शाळेकडून मिळणाऱ्या पीटी आणि खेळाच्या अल्प मदतीची खरं तर गरज नाही. अँड गेम्स विच दिस स्कूल कॅन ऑफर, की हे स्कूल जे तुम्हाला लिमिटेशनच्या वेळेमध्ये जे काही गोष्टी देत आहे त्याची खरं पाहता गरज नाही आहे. Try to remember that there are others for whom our program is ideally suited. मात्र हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की आपला कार्यक्रम योग्य आणि उपयुक्त ठरेल अशी बरीच मुले आहेत, उलट तुमच्यापैकी काही मुलं कदाचित या बाबतीत आपल्याला मदतही करू शकतील. It may be that some of your older boys might even be able to help in that respect. की या गोड बोलल्यामुळे डेनहॅमने माघार घेणार नव्हता, त्यामुळे तो उत्तर द्यायला उठला. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दीज शुगरी रिमार्क्स अँड रोज इन रिप्लाय, आणि त्यांच्या या गोड बोलण्यानं मात्र डेनहॅम काही माघार घेणार नव्हता, त्यामुळे तो उत्तर द्यायला उठला. देन वाय डू वी हॅव टू डू पीटी, मग आपल्याला पीटीची काय गरज आहे? वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट, फक्त ज्या मुलांना गरज आहे त्यांनाच का घेऊ नये? द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग, की आपल्या हिताच्या नसलेल्या या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा बाकीचे सर्वजण फुटबॉल किंवा दुसरा एखादा गेम खेळू शकतील स्टेड ऑफ डुईंग अ लॉट ऑफ डॅफ थिंग्स दॅट नो गुड टू अस, की आपल्याला जर गरज नाही आहे तर मग काही दुसरे खेळ त्याच वेळेत खेळले तर कुठं बिघडलं? जर आपल्याला पीटीची आवश्यकता नाही तर दुसरे गेम खेळू देत, सगळ्याच मुलांना आवश्यक नाही आहे. ज्यांना गरज आहे, ज्यांच्या व्ह्यूनं त्याला महत्त्व आहे, त्याच मुलांना फक्त खेळू दे, त्याच मुलांसाठी फक्त घ्या, असं या ठिकाणी डेनहॅम त्या मिसना बोललेलं आहे. त्यानंतर पुढं काय झालं बघूया. दिस वॉज अ पॉसर बट शी केम राईट बॅक ॲट हिम हर
baby blue eyes twinkling in her delight at this crossing of steps. आणि हा खरं तर पेचात टाकणारा प्रश्न होता, पण तोच प्रश्न सोडवण्याच्या आनंदात मिस फिलिप्सचे निळे डोळे चमकले. बेबी ब्ल्यू आयज ट्विंकलिंग इन हर डिलाइट ॲट दिस क्रॉसिंग ऑफ अ टेव्स. आणि तिने त्याला प्रत्युत्तर दिले. काय सांगितलं बघा, लेट्स से इट इज ॲज मच अँड एक्झरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी. डेनहॅम, आपण असं समजूया की हा जितका शरीराचा व्यायाम आहे तितकाच मनाचाही व्यायाम आहे. द होल टाइम टेबल इन दिस स्कूल इज मीन टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव हियर. शाळेचे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला इथून बाहेरच्या जगात गेल्यानंतर उपयोग व्हावा अशा दृष्टीनेच तयार केलेले आहे. अँड डुईंग वॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाईकिंग इट. आणि एखादी गोष्ट आवडत नसूनही सांगितल्यामुळे करणे हाही प्रशिक्षणाचाच एक भाग आहे. इज अ पार्ट ऑफ अ ट्रेनिंग. म्हणजे आपल्याला ती आवडत नाही आहे, पण ती शिकणं, ती आपल्यावर लादली जाते. म्हणजे ते आपल्यावर लादलं गेलेलं दुखणं नाही, तर ते आपलं एक ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉइंट इन दॅट. यामागचा हेतू तुमच्या लक्षात येईल याची मला खात्री आहे. दॅट स्टॉप्ड हिम. हे ऐकल्यावर तो थबकला, थांबला. पुअर डेनहॅम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड बट ही कुड डू नथिंग अबाउट इट. की हे ऐकल्यावर तो थांबला, आपल्यावर मात करण्यात आली आहे पण आपल्याला याबद्दल काहीही आपण आता करू शकत नाही याची जाणीव मात्र त्या डेनहॅमच्या मनामध्ये झालेली होती. Poor Denham knew that he had been outwitted, but he could do nothing about it and sat looking rather rueful while Miss Phillips' smile broadened. His freely innocent-looking puss had gobbled her canary without leaving the tiniest feather. आणि तो थांबला, तो विचार करू लागला की आपल्यावर मात केलेले आहे, आपल्या प्रश्नाला यांनी निरर्थक केलेला आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो त्याबद्दल काहीही करू शकत नव्हता. हे विचार डेनहॅमच्या लक्षात आले. सॅट लुकिंग रॅदर युफुल. तो तडफडत बसून राहिला. व्हाईल मिस फिलिप स्माइल ब्रॉडन दिस फ्रीली इनोसंट लुकिंग पर्स. आणि मिस फिलिपचा आनंद मात्र त्या ठिकाणी द्विगुणित झाला. इनोसंट लुकिंग पर्स हॅड गॉब्ड हर कॅनरी विदाउट लिव्हिंग द टायनीस्ट फीदर. या अडाणी निरागस दिसणाऱ्या मांजरीने स्वतःच्या केसालाही धक्का न लागू देता भश गट्टम करून टाकलेला होता. म्हणजे मिस फिलिप ही या ठिकाणी हुशार होता. त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानंच त्याला गप्प बसवलेलं होतं. त्या कुणाच्याही भक्ष्य बनल्या नव्हत्या. त्यांनी इतरांनाच आपलं भक्ष्य करून घेतलेलं होतं. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो स्लाईट अ क्रिएचर कुड कोप सो इफेक्टिवली विथ हर क्लास. इतकी लहानशी मूर्ती देखील आपल्या वर्गाचा इतका प्रभावीपणे सामना करू शकते हे त्यावेळी माझ्या लक्षात आले. Soon after this, as the morning ended, the head went on to the stage and closed the proceedings, expressing his pride in all the children and his deep appreciation of their efforts. यानंतर लगेचच सकाळ संपण्याच्या वेळी प्रमुखांनी स्टेजवर जाऊन कार्यवाही समाप्त केली आणि सर्व मुलांविषयी अभिमान व्यक्त केला आणि घेतलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. रायटर कोण आहे? E.R. ब्रेथवेट. नॉवेल इंटरेस्टिंग आहे, आपल्या शैक्षणिक वयाशीच निगडीत आहे. नक्की काय महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी समजून घ्या. पूर्ण नॉवेल एकदा रीड करा, वाचा. वाचताना काही प्रॉब्लेम आला तर विचारा.